तर धुळे जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे आणि दिवसभर सराव प्रात्यक्षिक केल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिसांनी संध्याकाळी जेवण केलंय. तर जेवणानंतर अचानक प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलट्यांचा त्रास सुरू झालाय. 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झालेली असून त्यांच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत आणि या सगळ्यांची प्रकृती स्थिर असून विषबाधा नेमकी कशामुळे झाली आहे याचा शोध अद्याप सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग दीपक. दीपक, खरं तर ही खूप धक्कादायक बातमी आहे. धुळ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याचं कथ्य आणि 200 हे खरं तर प्रशिक्षणार्थी पोलीस होते. नेमकं कशामुळे झालं हे कळलंय का? सगळ्यांची प्रकृती कशी आहे? म्हणाले धुळे शहरातील जे धुळे जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे या केंद्रामध्ये राज्यभरातून पोलीस भरतीत निवड झालेले जे काही प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येतं आणि याच प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 150 ते 200 जे पोलीस प्रशिक्षणार्थी उमेदवार आहेत जे पोलीस आहेत त्यांना ही विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे. खरं तर काल दिवसभर या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सराव सुरू होते, प्रात्यक्षिक सुरू होतं आणि दिवसभराच्या सरावानंतर सायंकाळी ज्यावेळेस या प्रशिक्षणार्थी पोलिसांनी जेवण घेतलं तर त्यानंतर अचानक त्यांना उलट्या आणि पोटदुखी आणि लोकदुखीसारखा त्यांचा जो त्रास आहे तो व्हायला लागला. मोठ्या संख्येने अनेक पोलिसांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. टप्प्याटप्प्याने मोठ्या संख्येने संख्या अचानक वाढायला लागली. सुरुवातीला 50 ते 60 पोलीस प्रशिक्षणार्थी जे त्यांना दाखल करण्यात आलं होतं, मात्र हा आकडा हळूहळू वाढायला लागला. तब्बल 150 ते 200 लोक पोलीस प्रशिक्षणार्थी जे त्यांना या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आलं त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्यातल्या कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याची जी प्रकृती ती गंभीर स्वरूपाची नाहीये. सध्या स्थितीमध्ये त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही कर्मचारी प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत त्यांना रुग्णालयातच दाखल करून घेण्यात आले, त्यांच्यावर सलाइन्स वगैरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले. प्रथम दर्शनी जेवणातून हा सगळा प्रकार अन्नात त्यांच्या अन्नातूनच त्यांना विषबाधा झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आणि महत्वाचं म्हणजे आपण या सगळ्यावर खरं तर लक्ष ठेवणार आहोत आणि याचे अपडेट्स आणून घेत राहणार आहोत. तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये आता वेळ झाले.